कहानी काय सांगू तुम्हाला, वैभव आला जाला बघते चिवणा नाही बोलतोय, आणि मी उकळलो तर चिवणा कसा लागला, खाऊ खाऊ बसले जबरदस्त पावकुल असे वरती खाऊ, एक दोन करूनच काहीतरी भागते असं वाटत, करतन काय गुण गुण से सागर भरता है उसी तरह से हमको चिवणा लागे, वो त्याला पण लागला दोन चिमणी, हा चिवणा आहे ना त्याला तीन काटे असतात, असे सारखाच एक दुसरा एक मासा असतो त्याला शिवडा बोलतात, आणखी एक असतो त्याला आणि किती किलो असेल तरी अंदाज, किती ग्रॅम असेल 250 ग्रॅम? नमस्कार मंडळी, मी आहे राहुल म्हात्रे आणि पुन्हा एकदा आपल्या आर आर म्हात्रे या युट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे. तर मित्रांनो, सकाळची वेळ आहे आणि आता वातावरण आहे ते म्हणजे टोटली उध्वनीचं. बघा, रातकिऱ्यांचा आवाज यायला लागलेला आहे. काल रात्री म्हणजे काल संध्याकाळीच 4 ते 5 झालं खैसामध्ये मांडलेले आहेत आणि आज ती उखवाला जायचे आहेत. तर आता वाजलेले आहेत ते म्हणजे 5:30. ॲक्च्युली आम्हाला जायचं होतं 3:30 पण झोपच उरकली आहे, त्यामुळे आता 5:30 वाजताच आम्ही चाललेलो आहोत. बघायला वगैरे ना, तर आत्ताच्या कंडिशनमध्ये चिवणी फार कमी प्रमाणात आहेत, पण आज किती चिवणी भेटतात ते बघूया. पण काल खूप जणांना चिवणाच लागला नव्हता. इकडे बघा, जे आलं जे कोण गेला काय झाला वेळ उकवाला नाही नाही ना, तर जे आता तिकडचे त्या दिशेने झालं मांडणे तिकडूनच आला आहे, आय टी आयला चाललं आहे. आज सुट्टी नाही त्याला, मला पण सुट्टी नाही, झाला उकून मी पण जाईन. बघूया काय आज झालं ना भेटते. दोघेजण पुढे चाललेले आहेत, एक टप आणि एक पिशवी घेतलेलं आहे. टप का घेतलेलं आहे, पिशवीमध्ये जर ती मच्छी ठेवली ना तर त्याचे काटे असतात ना ते लागू शकतात, त्यासाठी टप घेतलेला आहे. ॲक्च्युली कंडिशन अशी होती की तन्मयच उठला नाही. तन्मय एवढा लेट का उठलास? फोन लेट आला, माझा फोन माझ्या फोनवर होता, तुम्ही तुला अलार्म लावता नाही आला, याला फोन केला तर बोलतोय फोन नाही, म्हणजे फोन वाजत नाही माझा, अशी कंडिशन आहे. ने पहिले आहेत ना, पहिले अगोदर आम्ही तरी 3 ते 4 झालं उकवाला जायचो, कारण की इकडे जर बघितलं तर चोरांचा सुलसुलाट आहे. काही जण अशी मंडळी आहेत ना, ती मुंबईवरनं खास जाळं पलवण्यासाठी येतात, ते जाळं मांडत नाही, फक्त रात्री 11 किंवा 12 ते पनवेल कामोठा या शहरामधून निघतात आणि गावाकडे येतात, की हातामध्ये एक छोटंसं पाक घेतात आणि जातात. म्हणजे जाला उकवताना जर ते भेटलेच कोणाला तर सांगतात की पागायला आलोय, अशी कंडिशन असते, आणि सर्व मच्छी वगैरे घेऊन जातात. आणि इकडे मेहनत करणारे असेच, रिमझिम पाऊस पडायला लागला आहे आणि वातावरण एकदम बघाल ना एकदम प्रसन्न वाटते हो, असं वाटतं की रोज सकाळी उठावा आणि इकडंच फेरफटका मारावा. आणि फेरफटका मारण्यासारखी जागा पण झालेली आहे, रोड पण मस्त आहे. जे कुटुंब पक्षी असतात ना आणि रातकिडे, त्यांचा आवाज यायला लागलेला आहे बघा, म्हणजे हा निसर्गाचा जो सोहळा रंगतोय पाऊस पडल्यानंतर, धरतीवर आगमन केल्यानंतर जे त्याचं स्वागत करतात जे पक्षी, ते पाहण्यास खूप भारी वाटतं. म्हणजे चातक पक्षी तर आपल्या इथं बघायला भेटत नाही, पण हे कुटुंब बिटुंब जणू तेच चातकासारखे वाट पाहत असतील. ही निसर्गाची लीला खूप भारी, बघितली तर चिखलाची वाट आलेली आहे आणि ही वाट रिस्की असते, मच्छी मेलेली आहे, वगैरे मेलेली आहे, पाऊस आलेला आहे, पाऊस आलेला आहे. थोडा वेळ व्हिडिओ आता बंद करायला लागेल, मोबाईल जरी आपण का झाला नाही तरी पण रिस्की आहे, त्यामुळे कांडे आहेत ना, कांडे म्हणजे हे बांध, त्याच्यावर चालता येत नाही, पाय खाली जातोय, त्यामुळे शेतात ना आता आलो आम्ही, खूप चालायला त्रास होतोय. मोठी खाऊलच आहे, काय काय चिमणा आहे, खाऊल खाऊल बसली जबरदस्त पावकुल अशी वरती खाऊल. तर मी तुला काय लागला
एक चिवडा राफाटी खाऊ लागली खाऊ यावेळी खवली जाम मोठे आले बघा खाऊ बघा किती मोठे पंजाबपेक्षा पण मोठे पंजाबपेक्षा मोठी काय नको ऐकला एक मोठाच आहे राहिला दिसला ना एक पण नाही बोलते असला मोठा तर मित्रांनो आता कहाणी काय सांगू तुम्हाला वैभव आला जाला बघते चिवणा नाही बोलतोय आणि मी उकवलं तर चिवणा कसा लागला पण मी काय हीच खासियत असते आपल्या हाताची मस्त लागला ना जबरदस्त चिवणा लागला बघूया जरा चिमणा आहे बघा मित्रांनो एकच लागलाय आणखी अजून चिमणा पाहिजे असं आला नाही त्यामुळे कमी लागतात पण लागलाय पुन्हा एकदा उद्धवनाची व्हिडिओ परत करायला लागेल असं मला वाटतं यावेळी पाऊस म्हणजे जूनमध्ये पडणारा पाऊस हा जुलैमध्ये गेला म्हणजे जुलैच्या स्टार्टिंगलाच आली बघा आता आजची 30 तारीख त्यामुळे ही कंडिशन आहे आता एवढ्याला हे टप असतात ना टप भर नुसती चिमणी भेटतात हे जाला अशी उचलता येत नाही हे नेवरा दिसतात नेवरा आहे बघ ही या नेवरामधून चिमणी अशी झप 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 वरती जातात यावेळी कायच नाही कुठंच काय दिसत नाही एवढी छान त्यांची मोठी मोठी जाला पूर्ण खाली आहेत हा माझा जाला आहे बघा हा मी किनार नाही टाकले पूर्ण टोटली दोन गवणं पकडलं ते बघ हा एक गवणं आहे हा एक गवणं आहे आणि मी असं जायला टाकला आरपाऱ्याला टाकलाच नाही यावेळी त्याला लागेल तो गवणाला चढणारा लागेल त्या उद्देशाने टाकलं चला त्याला उकूया बघूया त्याला काठी बघायला तू इथं साप नाही कुत्तात गेल्या वर्षामुळे लई साप कुठले काठी ते वरती करायला लागतं काय तर वाटत नाही लागले ना बघा किती मोठं झालंय एक पण चिमणा नाही खवली लागल्यात छोटा उकवतो ना काय खऊल तिकडे आम्हाला पण दोन खाऊ ठीक आहे नाही नाही बोलता इकडे दोन चिमणी लागलेले पुढं काही नाही दोन 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 लागले दोनच दोन चिवण एक दोन करूनच काहीतरी जेवण भागते असं वाटते चला असो यातच आमचे समाधान मानून पुढं जाऊया इकडे ऐकत मी तो लागला बघ एक चिवण एकच चिवणा गेल्या वर्षी आज ठिकाणी धुरला उडवलेला काय यंदा काय झालं आहे चिवण्याना काय समजायलाच मार्ग नाही तो बघा उदास आहे चिवणीत नाही लाड भलतेकरच गेलेली आहे आमच्या साईडला चिवणात नाही आमची जी 3 पॉईंट असतात 3 बेचा गोंगी आणि शील तिन्ही पण फ्लॉप आहे त्यावेळी चिवणात चढला नाही उघडीच्या बांधकाम मुलं नवीन जितड असेल मला वाटते यार ह्यूज सप्पा करदन काल बघ असला भेटला धनमाय फायनली ज्या गोष्टीची भीती असत तो लागलाय आपल्याला ढोलजोगी नशीब याला माराची गरज नाही अगोदरच मेल आहे मागची व्हिडिओ तुम्हाला माहीत असेल ना मागची व्हिडिओमध्ये 2 कांबळे सूर्यकांडार नंतर आले हो बघू त्याला काढू चला जाऊया आता काय 10-12 चिमणी घटली आणखी 2 झाला आहे त्या खेळला दुसरा खैस आहे हा मेन खैस होता आमचा पण इथे नशीब फुटलं आमचं पुढे जाऊया
पुढे आहेत का तुम्ही? तर मित्रांनो, जवळजवळ 5 ते 6 झालं उकून झालेले आहेत, पण अजूनही आम्ही हार मानलेली नाहीत. अजून आमची 2 झालं बाकी आहेत. तो अजय गोगावलेचा महाराष्ट्र शायरमधील एक गीत तुम्हाला माहीत असेल, नशिबाचं भोग. त्याचप्रमाणे आमचं नशीब फुटलेलं आहे त्यावेळी या उद्वनीत, का कुणास ठाऊक. पण ज्यावेळी आम्ही 8-8, 9-9 किलो चिवणी पकडायचो त्यावेळी आमच्या जोश असायचा. जोश जरी कमी झाला असला तरी आम्ही अजून थकलेलो नाही आहोत. तेच गीत वर्णन करताना थोडक्यात, नशिबाचं भोग कुणा चुकलं नाही गड्या, पाऊलं थकलं नाही गड्या, पाऊलं थकलं नाही. आणि इथं काहीतरी लागलंय, पाऊल थकलेलं नाही पण 100% इथं लागलंय, कारण हलताना दिसतोय. गॅरंटी सांगू शकतो काहीतरी लागलंय. बघा बोललो ना, गॅरंटी आपली गॅरंटी आहे. आपण एकदा बोललो की बोललो लागला. एक आणि एकच एकावर समाधान. खवलीने समाधान केलेलं आहे तन्मयचं. कुठंतरी हरपला होता ते गाण्यातून तुम्हाला वर्णन करून सांगितलं तन्मयचं, पण यावेळी एक खवल लागली. तन्मय काय सांगणार, कसं वाटतंय आता? एक खवल लागली. जेवण भागलं म्हणजे काय बोलायचं तेच कळत नाही. दिवरा भूतान लागली. 2-3 चिमणी असतील मला वाटते. 2 चिमणी असतील. काय करायचं, ब्लेड पण नाही आणलेला. येतो बघ, त्याचा प्रॉब्लेम आहे मित्र. कारण तिकडे साप आहे. तुम्हाला दिसतोय डोसकी काढलेले आहे बघा, डोकं काढलेले आहे बघा वरती. साप आहे म्हणजे काम 25 चिपले काढते कसला पैसा वसूल. हा झाला आम्हाला तिथे संसार फुजायला लागेल. पहिले ना अशी जेवढी उशी झालं गावण्याला मांडायचं. बूंद बूंद से सागर भरता है, उसी तरह से हमको चिमना लगे. वो तेरा पर लगना कैसे? 2 चिमनी. 2 चिमनी का महिन्याचं एंड असल्यामुळे मला सुट्टी नाही आहे, त्यामुळे दुधवन मला पकडायला भेटली नाही. ती भेटली नशिबान. चिवणी आज फार कमी आहेत, पण असो म्हणजे कमी असली तरी स्वतःच्या मेहनतीने पकडायची जी मजा असते ना, ती काहीतरी वेगळीच असते. मजा घेण्यासाठी आम्ही नेहमी येत असतो, मग कधी कधी ऑफिसला दांडी पण मारायला लागते. आणि त्या दांड्या मंड्या मारून ही मजा घ्यायला खूप मंडळी मुंबईवरनं येतात. आता जो नवीन ट्रेंड चालू आहे, जाल बिल काय मांडत नाही, पाक बीट काय नाही, ते लूटमार करायला येतात. तर मी इकडची जाऊ एवढा हेल्पट कसला. अरे जवळच आहे, किती लांब आहे चांगला रस्ता? ये हेल्पटात तुझं चांगले रस्ते जातात. आपण पुढचे मित्रांनो बघा,
शेती जी मरणाच्या अवस्थेत होती ती फायनली पुन्हा तग धरून उभी राहिलेली आहे. आपण निसर्गाकडं मागणं केलंच होतं, मी स्वतःहून 25 तारखेला मागणं केलं होतं की ईश्वरा पाऊस पडू दे, कारण की हे राब पाहून खूप वाईट वाटायचं. 2 दिवस जर पाऊस नसता पडला ना ते हिरवळ तुम्हाला दिसली नसती, पुन्हा शेतकऱ्यांना मेहनत करायला लागले असती, रोबी वगैरे लावायला लागला असते. पण आमचं नशीब चांगलं होतं, निसर्गाने साथ दिलेली. आणि जेव्हा तुम्ही स्वहित सोडून जनहिताकडे मागणी करता, म्हणजे जनहितासाठी ईश्वराकडे मागणी करता ना, तेव्हा ईश्वर तुम्हाला नक्की साथ देतो. म्हणून नेहमी स्वार्थ सोडून जनहितार्थ कामं करा आणि आपला पुण्याचा साठा वाढवा. तर आज जी काही चुनी भेटलेली आहेत ना आम्हाला, जे आमच्या नशिबात होतं ते आम्हाला भेटली. खूप मेहनत घेतली आम्ही तन्मयाने आणि मिनी काल जाळं मांडताना. वैभव नव्हता, दोघंही जाळं कशी तरी मांडली. 2 दिवसापूर्वी गावातील मंडळींनी जाळं मांडले, त्यांना पण काय चिमणी भेटतच नव्हती. काल तर कुणालाच काय नव्हतं, आज आम्हाला बऱ्यापैकी चिमणी भेटलेली आहेत. त्या चिमण्यांचा कालवण बघूया, आई किंवा अण्णा कशी बनवते ते तुम्हाला दाखवतो घरी गेल्यावर. जाऊया आता घरी. तर किती वाजलं असतील व? 7. हां 7 वाजलं असतील. घरातून 5:30 निघाला होतो तर 7 वाजले असतील. जाऊया. तर मित्रांनो बघा, फायनली हा मुरमाचा रस्ता आला आहे, नवीनच झालेला आहे. खूप भारी वाटते या रस्त्यावरून चालायला, अक्षरशः थकलो तिकडून चालता चालता. हा ना बाबा, पूर थकाला झालेला आहे. जवळजवळ अर्धा पाय म्हणजे डोफ्यापर्यंतचा भाग त्या चिखलामध्ये जायचा, चालता येत नव्हतं. खूप वजा होता, झालांचा वजा घेऊन त्रास होता. मुरमाचा रस्ता आहे, चालायला काय वाटत नाही, एकदम फ्री वाटतंय. आविदा वाटतं आता चालू उपाला झालाय. किती चिमणी भेटायला पाहिजे काय वाटतं तुला, कारण की ही कंडिशन बघून 5-6 किलोची चिमणी पाहिजे होती. तर मित्रांनो ही अपेक्षा असणं साहजिकच आहे, कारण की गेल्या वर्षी आम्ही 9-10 किलो चिमणी पकडली, यावेळी काय नशिबाने टांग मारली ती समजलं नाही, त्यामुळं काही चिमणी जास्त भेटलेली नाही. दुर्दशा झालेली आमची आज यावेळी. अशी वाईट परिस्थिती आमची कधीच आली नव्हती उध्वनीत, चिमणा चढला नाही, त्यामुळे दोष कोणाला देण्यात अर्थ नाही आहे. निसर्गाची लीला आहे, पाऊस लेट झाला, मानवाचं कृत्य धरतीवर वाईट वाढलेले आहेत, त्यामुळे ही अशी अवस्था आहे. झाडं कमी होत चाललेली आहेत, पाऊस पडत नाही वेळेवर. जूनचा पाऊस, 7 जूनचा पाऊस 7 जुलैला पडतो आहे, हेच दुर्दैव्य. आणि अशाच कंडिशनमध्ये सर्व मच्छी वगैरे आहे ना, ती कोठ्यावरनंच आपलं प्रजनन करून बाहेर पडते. मग ही अशी वेळ येते, आणि जी 9-9 किलो 10-10 किलो भेटायची, ते फक्त 10 मोजून 10 ते 11 चिमणी घेऊन आलेलं आज. आणि हौदामध्ये आता पाय धुवून आता आम्ही घरी जाणार आहोत. बघा, सर्व तलाव वगैरे पूर्णपणे भरलेले आहेत. कधी कधी या तलावामधील मच्छी पण वरती येते, पण यावेळी या तलावात मच्छीच नाही, नाही तर मागच्यावेळी शिवडा विवडा या तलावातून निघला होता बाहेर. चला पाय वगैरे धुऊ. बघा, तिकडून शिवऱ्यांचा बादशाह आलेला आहे, त्याच्याकडनं जाणून घेऊया किती शिवरं भेटलेले आहेत यावेळी. अयोध्या का लाट आहे काय, किती भेटले शिवरं? 9 शिवरं आज काय भेटला काय? मीत गेलाय काय? आम्हाला काय नाही, चिवणात नाही इकडं, काहीतरी 5-6 खवली आहे त्याच्यात आणि 3-4 चिवणी, कायच मच्छी नाही. तर मित्रांनो फायनली आता घरी आलेलो आहोत. बघा, आई इकडे मस्तपैकी भाकऱ्या बनवते. आमच्या तर नेहमी डेली भाकऱ्याच असतात, मस्त भाकऱ्या बनवलेत. यावेळी आईने छोट्या भाकऱ्या बनवल्या. आई बारक्या का भाकऱ्या केल्या शेवड्या? बारक्याच केल्या, पटापट करायला लवकर करण्यासाठी बारक्या भाकऱ्या केल्या. ती दुसरी बारकी गरमागरम भाकरी होते. आणि आता थोड्या वेळात कालवण शिजन मी खऊल वैभव काढते. पहिलीच खऊल आली बघ, किती मोठी खऊल. बघा आणि किती किलो असेल तरी अंदाज, किती ग्रॅम असेल? 250 ग्रॅम वरती होईल. 250 ग्रॅमची खऊल असेल बघ, असली खूप मोठी खऊल आहे. आणि यावेळी खऊलीच जास्त आलेले आहेत. चिमणा म्हणजे यावेळी चिमणी जाम कमी भेटली, नशीब नव्हते यावेळी. जी 9-9 10-10 किलो पकडायचो गेल्या वर्षी, ते यावेळी फक्त 9-10 चिमणी आहेत. कंगाल चिमणा हा मस्त चिमणा आहे. बघूया, अजून आशा आहे, जर पाऊस जर पडला ना तर आजच्या दिवशी काहीतरी भेटू शकते पुन्हा, कारण की पाहिजे तशी भरतीच नाही, समास नाही. आज कालची एकादशी, आजची 12 अजून पाहिजे तशी भरती आलेली नाही. 2-3 दिवसांनी जर पाऊस कंटिन्यू पडत राहिला ना, तर जो मोठा उधाणावर चिमणा येणारा असतो ना, मोठा डाहिल्या चिमणा, तो येऊ शकतो या टाईपचा चिमणा. एकच आहे, भेटली ना, अजून 4-5 चिमणी असतील खवली असतील. आणि आमचं पाक बघा तसंच आहेत, अण्णा पाकाला हात धरून आहेत.
कारण की यावेळी हत्यार चाललंच नाही काय. अण्णा हत्यार घेऊन गेलेले पण एकच खऊल भेटली नाही ना, एकच खऊल भेटली. मला पण एक खऊल आणि एक माल्या मासा भेटलेला. म्हणजे पागाला पण काय नाही यावेळी, झालं ना काय नाही भेटत तर पागाना काय भेटतील. तर जाऊया आपण सर्व, ही चिवणी वगैरे येत नाही सोडून घेऊया फटाफट. तो चिवणी सोडताना हा कटर आहे ना, त्या कटरचा वापर करून ते काटे वगैरे कट केले जातात, मग ते सुटायला एकदम सोपे जातात. एकदा काटे त्यांचे निघाले ना चिमणा ऑटोमॅटिक निघतो. काटा इम्पॉर्टंट असतो कारण काट्याने त्या काखा असतो, त्या काखाला जर जाळ अडकलं ना तर तो सहजी निघत नाही, त्यामुळे तो चिवणा फसला जातो. हा चिवणा आहे ना त्याला तीन काट्या असतात. याच्यासारखाच एक दुसरा एक मासा असतो त्याला शिवडा बोलतात, आणखी एक असतो त्याला शेंगटी बोलतात. हे सर्व एकाच कॅटेगरीमधले मासे आहेत आणि त्यामध्ये सर्वात जास्त उद्भवन येते ती ही या चिवण्यांची. बघा असा काटा निघला ना की निघला चिमणा एकदम फ्रीमध्ये निघतो. आणि चिमणा खूप वेळ जिवंत राहतो ना, खूप वेळ जिवंत, 7-8 तास तर जिवंत राहते. खऊल आहे ना, खऊल घुतल्यानंतर 2-3 तासात मरून जाते ना, 3 तास, 8 तासात मरून जाते. म्हणजे फ्रेश खऊल घुतलेली वाटते आम्हाला, खूप जिवंत होती. म्हणजे आम्ही जेव्हा पकडले ना तर जिवंतच होते खऊल. म्हणजे फ्रेश मच्छी आवेली आम्हाला भेटलेले. तर मस्तपैकी सर्व जाळातून चिवणी वगैरे काढू आणि मस्त अण्णांना कालवण बनवायला सांगू. आणि कालवण बनवू शिकव फ्राय, फ्राय म्हणजे डब्यावर न्यायला फ्राय. पहिले मला आठवते मी लहान होतो, अण्णा शित्याका पागाला जायचं आणि खूप सारी चिमणी घेऊन यायचो. त्याच्यातला मी कधी चिमणा खालात नसायचा, फक्त त्याच्यातले पेर असायचे ना, पेर ते डब्यावर घेऊन कालेसरीच्या शाळेत जायचो. म्हणजे पहिले पेर एवढे असायचे चिमण्यामध्ये आणि त्याला पेरचं चिमणा पण भेटत नाही, नशीबच सर्व घायल झालेले आहेत. त्याच्यातले एक पण चिमणा पेरचा नसेल ना, म्हणजे बहुतेक चिमण्या पेर टाकलेले आहे.